आत्तापर्यंत हॉटेलमधली महागातली महाग थाळी तुम्ही कितीपर्यंत ऐकली आहे किंवा खाल्ली आहे पाच हजार किंवा फार फार तर दहा हजार पण एखाद्या थाळीसाठी तुम्हाला तब्बल दोन लाख रुपये मोजावे लागले तर आश्चर्य वाटलं ना हे कसं शक्य आहे असं तुम्हाला वाटलं असेल पण ते कसं तुम्हीच बघा तर पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलच्या एका थाळीसाठी दोन जणांना तब्बल लाख ते दोन लाख रुपये मोजावे लागलेत आहो पण लाग ही थाळी खाऊन पैसे मोजावे लागले नाहीत तर त्याचं झालं असं की शहरातल्या अनेक लोकप्रिय डायनिंग हॉलबाबत फेसबुकवर एकावर एक फ्री अशा जाहिराती सायबर चोरट्यांनीच टाकल्यात आणि त्यालाच भुलून अनेकांना आर्थिक भूर्दंड बसतोय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा दोन घटना नुकत्याच उघडकीस आल्यात फेसबुकवर पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलच्या थाळीची जाहिरात पाहून एका व्यक्तीनं संबंधित मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना एक ऍप डाउनलोड करायला सांगितलं त्यामध्ये क्रेडिट कार्डची माहिती भरायला सांगितली आणि त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस सायबर चोरट्यानं घेऊन त्यांच्या खात्यातून एक लाख बावन्न हजार तीनशे एकवीस रुपये काढून घेतले त्याबाबत त्यांनी आता तक्रार केलीच आहे तर दुसरीकडे अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे पिंपरी मध्ये आपण हॉटेल मधून आहोत आणि जेवणावर ऑफर असल्याची सांगत व्हॉट्सअपवर क्रेडिट कार्ड मधले तब्बल दोन लाख रुपये काढून घेतलेत हा प्रकार चरोली इथे घडलाय या प्रकरणी धीरज जैन यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलाय पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार फिर्यादी यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलमधनं बोलत असल्याचंही सांगितलं गेलं जेवणावर ऑफर आहे असं सांगितलं आणि आरोपीनं फिर्यादीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर लिंक पाठवली फिर्यादीने कोणताही ओ टी पी किंवा पासवर्ड न देता सुद्धा या लिंकद्वारे फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधनं जवळपास दोन लाख रुपये काढून घेण्यात आले सायबर पोलीस ठाण्यात अशा अनेक तक्रारी सध्या दाखल होत आहेत आणि त्यामुळेच पोलिसांनी संबंधित डायनिंग हॉलला सूचना देऊन तसं आवाहन सोशल मीडियावर देखील करायला सांगितलं आहे तेव्हा तुम्ही देखील अशा आकर्षक जाहिराती बघून फूड ऑर्डर करत असाल तर अधिकची काळजी घ्या पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत